हॅलो, आपण होमिओपॅथीबद्दलचे जे मिसकन्सेप्शन्स आहेत त्याच्याविषयी बोलतोय. अजून एक गैरसमज काही रुग्णांच्या मनामध्ये असतो तो म्हणजे होमिओपॅथीने खूप उशिरा गुणी येतो. तर होमिओपॅथीने उशिरा गुणी येत नाही, तर होमिओपॅथीकडे येणारा रुग्ण हा होमिओपॅथी उपचार घेण्यासाठी खूप उशिरा येतो. कारण एखाद्या व्यक्ती जर जुनाट आजार असेल, म्हणजे जसं आर्थरायटिस, त्वचाविकार किंवा अन्य कुठलाही आजार असेल, तर तो सुरुवातीला इतर पॅथीची ट्रीटमेंट त्या ठिकाणी करत बसतो आणि नंतर कुठेतरी होमिओपॅथी उपचार घेण्यासाठी आपल्याकडे येतो. तोपर्यंत त्याचा आजार हा खूप वाढलेला असतो, खूप बळावलेला असतो आणि हा वाढलेला आजार नक्की जाण्यासाठी थोडा कालावधी हा लागतो. परंतु होमिओपॅथीज ही अशी एक पद्धती आहे ज्याच्यामध्ये फक्त आजाराचा विचार न करता त्या संपूर्ण रुग्णाचा विचार केला जातो. म्हणजेच त्याचं पूर्ण शारीरिक लक्षणं त्या आजाराची काय आहेत, त्यानंतर त्याची मेंटल स्टेट, त्याचा स्वभाव, त्याची आवडीनिवडी आणि अन्यही अशा सगळ्या प्रकारची हिस्ट्री घेतली जाते आणि त्या सिमटम्सशी त्या लक्षणांशी मिळतं जुळतं औषध हे त्याला दिलं जातं आणि हे औषध आपल्यामध्ये असणारी एनर्जीवरती काम करतं आणि आपली एनर्जी कुठे कमी पडते त्याला फक्त असिस्ट करण्याचं काम हे औषध करत असतं. त्याच्यामुळे तुमचंच शरीर, तुमचा जो आजार आहे तो हळूहळू तुमच्या शरीराबाहेर पूर्णपणे त्या ठिकाणी काढतं आणि तुमचा आजार जो आहे तो मुळापासून बरा होतो. त्याच्यामुळे होमिओपॅथीने उशिरा गुणी येतो हा एकदम चुकीचा गैरसमज आहे. उलट होमिओ तुमचा आजार हा पूर्ण मुळापासून